बुक माय शोचे सीईओ आशिष हेमराज यांनी हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं समजतंय. पोलिसांसमोर उपस्थित राहण्याऐवजी फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी ते पाहायला मिळाले. फडणवीसांना हेमराजांनी यांना भेटीस फडणवीसांनी नकार दिल्याचं समजतंय. एबीपी माझाच्या कॅमेऱ्यामध्ये ही सगळी दृश्य जी आहेत ती चित्रित झालीत. हेमराजांकडून एबीपी माझाचा कॅमेरा हिसकावण्याचा देखील प्रयत्न झाला. आपण या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात. राजू सोनावणे आपल्या सोबत आहे. राजू, हेमराजांनी फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचल्याचं समजतंय, काय सगळा प्रकार त्यावेळेला घडला? दीपक, पाहतोय आपण आशिष हेमराजांनी हे बुक माय शोचे सीईओ आहेत आणि कुठेतरी मुंबई पोलिसांच्या चौकशीच्या रडारवरती असलेले पाहायला मिळतात. कारण कोल्ड प्ले साठी जे काही तिकीट वाटप केलेलं आहे यामध्ये काळा बाजार झालेला आहे, त्यामध्ये जे आहे अनधिकृत जे आहे ते वाटल्या गेल्याचा ठपका आहे आणि त्यामुळे दोन वेळा मुंबई पोलिसांनी म्हणजे ईओडब्ल्यूने जे आहे त्यांना शोकॉज नोटीस पाठवलेली होती आणि समन्स पाठवून चौकशीसाठी उपस्थित राहावा अशा प्रकारे सांगितलेलं होतं. मात्र हेमराजांनी हे पोलिसांच्या समोर जाण्याऐवजी राजकीय नेत्यांच्या समोर त्यांना पाहायला मिळतात. आज 11 वाजतासुद्धा त्यांना ईओडब्ल्यूनी चौकशीसाठी बोलवलेलं होतं, मात्र त्या ठिकाणी जाण्याऐवजी ते त्याच्या आधीच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासाने दाखल झाले. मात्र त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जे आहे ते यांनी त्यांची भेट नाकारलेली आणि तिथून ते थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत गेले. मात्र गेटवरती येऊन त्यांनी ना भेटण्यासाठी चौकशी केली आपल्याला पाहायला मिळत होतं. कुठेतरी 11 वाजता पोलिसांनी बोलवलेलं आहे आणि त्याच्या आधीच ते गृहमंत्र्यांकडं जाताना पाहायला मिळाले. याच्या आधीसुद्धा जे 2 समन्स आलेले होते त्यावेळीसुद्धा त्यांनी कुठेतरी राजकीय दबाव आणला गेल्याचं जे आहे ते सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे कुठेतरी हेमराजांनी हे पोलिसांच्या रडारवरती आहेत आणि ते मात्र राजकीय नेत्यांचं किंवा गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी जाताना पाहायला मिळतात. हे संपूर्णपणे गेटवरती जे आहे मी स्वतः उपस्थित होतो आणि त्यावेळी त्यांचा प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी त्या ठिकाणी कॅमेरा जो आहे तो हिसकवण्याचा प्रयत्न केलेला होता. कॅमेरा हिसकावून मी प्रायव्हेट आहे, मला तुम्ही कसं विचारू शकता अशा प्रकारचं बोलत जे आहे त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र कॅमेरासुद्धा हिसकवताना पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे कुठेतरी जे आशिष हेमराजाने आहेत हे पोलिसांच्या समोर उपस्थित राहण्याऐवजी कुठेतरी राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन जे आहेत ते पोलिसांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत का असा प्रश्न निर्माण होतोय. देवेंद्र फडणवीसांनी आजची ही संपूर्णपणे त्यांची भेट जी आहे ती नाकारलेली आहे. मात्र अनेकदा त्यांनी पोलिसांकडे तपास केला, आतमध्ये भेटायला जायचं आहे अशा प्रकारचं सुद्धा माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे आता नेमकं ते हेमराजांनी आता पोलिसांच्या समोर जाणार आहेत आजच्या तपासासाठी की नाही हे सुद्धा स्पष्ट होईल. मात्र कुठेतरी राजकीय गाठीभेटी घेताना पाहायला मिळत आहेत. स्वाभाविकच राजू, तू ज्याप्रमाणे सांगतोय त्याप्रमाणे की राजकीय भेटीगाठी घेऊन पोलिसांवर हा दबाव आणण्याचा प्रयत्न निर्माण होतोय का असा प्रश्न उपस्थित होतोय. खरं तर फडणवीसांनी हेमराजांनी यांना भेटण्यास नकार दिल्याचं समजतंय, परंतु हेमराजांनी ज्यावेळेला फडणवीसांच्या निवासस्थानाच्या बाहेर पोहोचले त्यांची ही भेट जी होती त्याबाबत काही नियोजन होतं का किंवा या सगळ्याबाबत फडणवीसांच्या कार्यालयाकडनं काही स्पष्टीकरण देण्यात आलंय का? त्यांच्या कार्यालयाकडून कुठल्या प्रकारचं स्पष्टीकरण आलेलं नाही. मात्र हेमराजांनी हे सागर बंगल्यावरती पोहोचलेले होते आणि सागर बंगल्यावरती पोलिसांची विचारपूस केलेली की मला आतमध्ये भेटायला जायचं आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी जी आहे ती भेट नाकारलेली आहे. कारण 10:30 वाजता देवेंद्र फडणवीस यांनी भेट नाकारून थेट कॅबिनेटला पोहोचलेले आहे. त्यामुळे हेमराजांनी गेटवरनं परत निघून गेलं आपलं पाहायला मिळते. मात्र हे सगळं असताना कुठेतरी आज चौकशी आहे आणि गृहमंत्र्यांना भेटणं हे जे आहे ते कुठेतरी आपल्याला पोलिसांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय का असासुद्धा प्रश्न समोर येतोय. कारण 2 समन्स पाहून जे आहे ते पोलिसांच्या समोर हेमराजांनी समोर उपस्थित राहिलेलं नव्हतं, चौकशीला उपस्थित राहू शकले नाही. मात्र राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेताना पाहायला मिळतात. कारण मोठा आरोप आहे, कारण जे काही कोल्डपेमध्ये तिकीट वाटप केलेलं आहे त्यामध्ये काळा बाजार झालेला आहे म्हणून पोलिसांनी हे समन्स पाठवलं होतं. मात्र याला उत्तर देण्याऐवजी राजकीय गाठीभेटी घेताना पाहायला मिळतात. त्यामुळे स्वाभाविकच आता पुढे काय नेमकी कारवाई होते, पोलिसांच्या समोर हेमराजांनी जातात का, चौकशीसाठी हजर राहतात का पाहणं महत्त्वाचं असेल. राजू, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा आशिष हेमराजांनी हे फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर या त्यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचलेले होते आणि याच दरम्यान एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात देखील ही सगळी जी दृश्य आहेत ती चित्रित झालेली आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.